नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये असणारा घटक क्रमांक दोन आकलन आणि या आकलनामध्ये भाषाज्ञान यामधील असणारा उपघटक वाक्यप्रचार तर पहा काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ आज आपण पाहणार आहोत वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात तर पहा अवलंब करणे म्हणजे स्वीकार करणे आधार घेणे अकांड तांडव करणे अकांड तांडव करणे याने रागाने आदळा आपट करणे अंग चोरणे म्हणजे अंग राखून काम करणे अंग टाकणे शरीराने क्रश होणे किंवा रोडावणे अक्कल पुढे करणे बुद्धीचा भलताच उपयोग करणे अंगावर शेकणे मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे हानिकारक होणे अंगाचा तिळपापड होणे अतिशय संताप येणे अंगाची लाही, लाही होणे क्रोधाने क्षुब्ध होणे मनाचा जळफळाट होणे अंगावर मुठभर मांस चढणे धन्यता वाटणे अंगावर रोमांच उभे राहणे भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे अग्निदिव्य करणे कठीण कसोटीतून पार पडणे प्राणांतिक संकटातून जाणे अंगवळणी पडणे सवय होणे अंगावर मांस नसणे क्रश होणे प्रकृती खालावणे खूप थकणे अंग शहारून टाकणे अंगावर रोमांच उभे राहणे अंग चोरून बसणे अवघडून बसणे अंगीकारणे स्वीकारणे अंगाचा खुर्दा होणे शरीराला त्रास होणे अंगावर घेणे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे अंगाचे पाणी पाणी होणे घाम येणे अंग मोडून खूप मेहनत करणे अंग काढून घेणे अंग काढणे म्हणजे अलिप्त राहणे संबंध तोडणे अंगाचा भडका उडणे क्रोधामुळे अंगाची आग आग होणे अंतर देणे सोडून देणे त्याग करणे अंग झाडून मोकळे होणे संबंध तोडणे अंगात त्राण नसणे अंगातील शक्ती नाहीसी होणे अंगाने चांगला आडवा असणे सशक्त असणे अंगात कापरे सुटणे भीतीने थरथरणे अंगावर धावून येणे मारा वयास येणे अंगावर तुटून पडणे जोराचा हल्ला करणे अटके पार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजविणे अटीतटीने खेळणे चुरशीने खेळणे अठरा विश्व दारिद्र्य असणे अतिशय गरिबी असणे अडकित्यात सापडणे पेचात सापडणे मोठ्या अडचणीत सापडणे अडचणीचा डोंगर असणे अनेक अडचणी येणे अवाक्षर न काढणे एकही अक्षर न बोलणे अंतकरण भरून येणे हृदयात भावना दाटून येणे भावनाशी गहिरवरून येणे अनुमती विचारणे परवानगी मागणे अंतकरणाला पाजर फुटणे दया येणे अंतकरण तिळतिळ तुटणे अतिशय वाईट वाटणे अंतकरण विदीर्ण होणे अतिशय दुःख होणे अंतकरणाचा मोठा साफ असणे अंतकरणाचा कोठा साफ असणे मन स्वच्छ असणे अंतरीचा तळीरामगार होणे इच्छा तृप्त होणे अंतर्मुख होणे खोलवल विचार करणे अंतर पावणे नाहीसे होणे अंकित राहणे गुलाम होणे वश होणे अंत पाहणे अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे अंतरून पाहून पाय पसरणे ऐपतीच्या मानाने खर्च करणे अत्तराचे दिवे जाळणे भरपूर उधळपट्टी करणे वा बोलणे एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे अन्नास जागणे उपकार स्मरणे उपकाराची जाणीव ठेवणे अनर्थ गुदरणे ओढवणे भयंकर संकट येणे अनावर होणे भावश होणे अन्नास मोदात होणे उपासमार होणे अन्न मिळण्यास कठीण होणे अवगत असणे ठाऊक असणे अन्नावर तुटून पडणे खूप भूक लागल्याने भराभर जेवणे अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळवून देणे अदृश्य होणे लुप्त होणे नाहीसे होणे अनुमताने चालणे संमतीने वागणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशानेच गर्व करणे अर्ध्या वचनात असणे परणू आज्ञेचे नेहमी पालन करणे अवदसा आठवणे वाईट बुद्धी सुचणे अवगत होणे प्राप्त होणे अवहेलना करणे दुर्लक्ष करणे अपमान करणे अवाक होणे स्तब्ध होणे अळमटळम करणे टाळाटाळ करणे अपराध पोटात घालणे क्षमा करणे अपाय करणे नुकसान करणे अभंग राहणे भंग न होणे अमंगल बना बनावणी करणे अंमलात आणणे अभय देणे सुरक्षितपणाची हमी देणे अभिवादन करणे वंदन करणे अर्पण करणे वाहणे अवसान चढणे स्फुरण चढणे अनुग्रह करणे उपकार करणे कृपा करणे अधपात होणे निराश होणे अवलोकन करणे निरीक्षण करणे पाहणे अवकळा येणे वाईट अवस्था येणे अडकित्यात धरणे अडकित्यात टाकणे अद्दल घडणे शिक्षा मिळणे अक्षत देणे बोलावणे अक्षदा पडणे विवाह उरकणे अन्न अन्न करणे अन्नासाठी फिरणे अवतार संपणे मारणे स्थित्यंतर होणे अळवावरचे पाने क्षणभंगूर अमर होणे कायमची कीर्ती प्राप्त होणे अनिमिषणे अमिनिमिषपणे पाहणे टक लावून पाहणे अस्वस्थता शिगेला जाणे अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे अग्निदिव्य करणे प्राणांतिक संकटातून जाणे अतिपरिचयात अवज्ञा एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे आरेरावी करणे मगरुरीने वागणे अवेर करणे दूर लोटणे अणुलक्ष नसणे एखाद्याला उद्देशू नसणे आगतिक होणे उपाय न घाल चालणे निरुपाय होणे अतिप्रसंग करणे अयोग्य वर्तन करणे अति तेथे माती होणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे आकाश कोसळणे आभाळ कोसळणे फार मोठे संकट येणे आकाश ठेंगणे होणे अतिशय गर्व होणे गर्वाने फार फुगून जाणे आकाश पाताळ एक करणे आरडाओरडा करून घालणे आकाश फाटणे चारही बाजूनी संकट येणे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्यप्रचार आहेत हे वाक्यप्रचार फक्त अ या अक्षर शब्दावर चालू होते तर यानंतर अशा प्रकारचे असंख्य वाक्यप्रचार आहेत जर हे वाक्यप्रचार एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाला हवे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर माझा फोन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा सर्व प्रकारचे वाक्यप्रचार हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी असो विविध स्पर्धा परीक्षेसाठी असो तुम्हाला मिळून जातील हे अतिशय सुंदर असं मराठी व्याकरणाचं एक पुस्तक आहे याची पी डी एफ स्वरूपात तुम्हाला लिंक ही पाठवली जाईल ज्याला कुणाला हवे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद